संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अवैधरित्या गावठी दारू निर्मिती आणि वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाने महिन्यामध्ये दुसऱ्यांदा धडक कारवाई करत 10,35,000 मुद्देमाल हस्तगत करून 2 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाचे निरीक्षक S.A. गायकवाड यांनी दिली आहे. तेजस जीवन मन्नावत वय 22 वर्ष राहणार हरगुडे वस्ती स्पाईन रोड चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे आणि रोहित प्रताप राठोड वय 22 वर्ष राहणार जिल्हा परिषद शाळेजवळ मुरे वस्ती कुरळी तालुका खेड जिल्हा पुणे असं राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे असून गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे 11 जुलै रोजी सकाळी 5:30 सुमारास शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आपटी गावच्या हद्दीत भीमा नदीवरील बंधाऱ्याजवळील गावठी हातभट्टी निर्मिती केंद्रावर छापा टाकला असता त्या ठिकाणी 2 हुंडाई कंपनीची 4-चाकी वाहने क्रमांक MH 12 DS 54 57 MH 02 AL 87 37 या वाहनांमध्ये 35 लिटरच्या 19 प्लास्टिक कॅनमध्ये 665 लिटर गावठी दारू तसेच 1 बजाज कंपनीची 4S दुचाकीवर 35 लिटरचे 1 गावठी दारूने भरलेले प्लास्टिकचे कॅन तसेच 400 लिटरचे 300 लिटर रसायनाने भरलेले 1 लोखंडी भट्टी बॅरल जमिनीत तयार केलेल्या खड्ड्यात अंदाजे 3,000 लिटर रसायन तसेच 400 लिटरचा रसायनाने भरलेला जमिनीत पुरलेला 1 लोखंडी बॅरल आणि 35 लिटरचे गावठी दारूने भरलेले 10 प्लास्टिकचे कॅन आणि गावठी दारू निर्मिती करण्याचे साहित्य 3 वाहने असा एकूण 10,35,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी ही पुणे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, पुणे राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक CB राजपूत आणि पिंपरी चिंचवड पुणे उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव विभाग राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक S.A. गायकवाड, दुय्यम निरीक्षक SP जाधव, S.F. ठेंगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक DD माने तसेच जवान JG दाते, BS रणसुरे, ST सुर्वे, VD विंचुरकर यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास S.A. गायकवाड हे करीत आहेत. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, शिक्रापूर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.